कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 5व्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना भाजप यांच्यात अत्यंत चुरस दिसून आली. पहिल्यापासूनच मतदान केंद्रावरच प्रथमच रांगा दिसून आल्या. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक अपंग व्यक्ती यांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केले. सायंकाळी वेळ संपेपर्यंत 55% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या 2 दिवसात घडलेल्या हिंसक घटनांमुळे मतदान केंद्रावर प्रथमपासूनच पोलीस यंत्रणा दक्ष असल्याने तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही, वादाचे प्रसंग निर्माण होणार नाही याची काळजी घेत होते. महापालिका निर्मितीनंतर या निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारांनी प्रथमच मतदान केले. या निवडणुकीत 122 प्रभागांपैकी 3 प्रभागात बिनविरोध निवडणूक झाली तर 2 प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. यामुळे 117 प्रभागात आज प्रत्यक्ष मतदान झाले. शिवसेना भाजप यांच्यात युती न झाल्याने शिवसेनेने सर्व म्हणजे 117 जागांवर उमेदवार उभे केले तर भाजपचे 109 उमेदवार उभे आहेत. महापालिकेत भाजपाचाच महापौर असेल या जिद्दीने भाजपने ही निवडणूक लढवली. त्याला ग्रामीण विकास संघर्ष समितीने समर्थन दिले. मनसेनेही 85 प्रभागांमध्ये तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने 101 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मतदानाच्या काळात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त अद्यापही नाही. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज.